शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवत आहे, मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल पूजा मोगल आर्टवर। मागच्या वर्षीच्या माझ्या गणपतीच्या व्हिडिओला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद। तुमच्या प्रश्न आणि कमेंट्स लक्षात घेऊन मी यावेळेसचा हा खास व्हिडिओ तयार केलेला आहे। ह्या व्हिडिओमध्ये शाडू मातेपासून ते रंगकामापर्यंत सर्व माहिती डिटेल दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पॉइंट नंबर एक, शाडू माती। शाडू माती तुमच्या जवळच्या हार्डवेअर शॉपमध्ये सहज उपलब्ध होते आणि गणपतीच्या सीझनमध्ये जनरल शॉपकीपरसुद्धा ही माती विक्रीसाठी ठेवत असतात। शाडू मातीचा रेट हा साधारण 10 रुपये प्रति किलो ते 20 ते 25 रुपये प्रति किलो असा असतो। एक फुटाची गणेश मूर्ती बनवण्यासाठी साधारण 5 ते 6 किलो शाडू माती लागते। जर गणपतीची हाईट तुम्हाला वाढवायची असेल तर त्यानुसार मातीचे प्रमाण देखील थोडेसे वाढवावे लागेल। पॉइंट नंबर 2, शाडू माती कशी भिजवावी। शाडू माती भिजवण्यात बऱ्याच जणांचा गोंधळ होतो। शाडू माती जर घट्ट भिजवली गेली तर मूर्ती तयार करताना त्रास होतो आणि मूर्तीला भेगा देखील पडू शकतात। जर शाडू माती सैल भिजवली गेली तर ती हाताला चिटकत असते आणि आपल्याला हवे तसे आकार तयार करता येत नाही। त्यामुळे शाडू माती व्यवस्थित कशी मळावी याचा मी सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि वरती आय बटनजवळ सुद्धा दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघा। पॉइंट नंबर 3, शाडू माती कधी भिजवावी। मागच्या वर्षी बऱ्याच जणांनी गणपती बसवायच्या 2 दिवस अगोदर मला विचारले की आत्ता गणपतीची मूर्ती बनवली तर चालेल का, तर तुम्ही ह्यावेळेस अशी चूक करू नका। कमीत कमी गणपतीची मूर्ती तयार करण्यासाठी 8 ते 10 दिवस पूर्वतयारी करावी लागते, तरच तुमची मूर्ती सुंदर तयार होईल। त्यामुळे ज्या दिवशी तुम्हाला गणपतीची मूर्ती तयार करायची असेल त्याच्या साधारण 1 ते 2 दिवस अगोदर माती छान मळून घ्या आणि ती सुती कापडामध्ये बांधून ठेवा। दुसऱ्या दिवशी मूर्तीकामाला सुरुवात करा, त्यामुळे मूर्तीकाम करताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही। पॉइंट नंबर 4, मातीकामाचे टूल्स। मार्केटमध्ये 2 प्रकारचे टूल्स अवेलेबल आहेत। हे आहेत पॉटरी टूल्स, जे तुम्हाला ऑनलाईन अमेझॉनवरती सुद्धा मिळू शकतात, तसंच शॉप्समध्ये सुद्धा हे अवेलेबल आहेत। साधारण यांची किंमत 300 ते 400 रुपयापर्यंत असते। हा दुसरा प्रकार आहे प्लॅस्टिक टूल्स, हे देखील तुम्हाला ऑनलाईन अमेझॉनवरती मिळू शकतात आणि शॉप्समध्ये सुद्धा हे अवेलेबल असतात। साधारण 100 ते 200 रुपयापर्यंत हे तुम्हाला मिळू शकतात। जर तुमच्याकडे ह्या दोन्ही प्रकारचे टूल नसतील किंवा तुम्हाला हे घ्यायचे नसतील तर त्याऐवजी तुम्ही घरातील वस्तूंचा वापर देखील करू शकतात, ज्यामध्ये सुई, टोकदार वस्तू, आईस्क्रीम स्टिक्स, तसेच स्टीलची पट्टी, ब्रश इत्यादी गोष्टींचा वापर करून तुम्ही छान मूर्ती तयार करू शकतात। या टूल्ससोबतच आपल्याला लागणार आहे एक जाड ब्रश आणि स्प्रे बॉटल। 5 ते 6 दिवस मूर्ती व्यवस्थित वाळल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे हा जो सँड पेपर किंवा ज्याला आपण पॉलिश पेपर म्हणतो त्याच्या मदतीने त्याचे असे लहान तुकडे करून मूर्तीला व्यवस्थित पॉलिश करून घ्यायचं आहे, त्यामुळे मूर्तीला छान फिनिशिंग येते। पॉइंट नंबर 5, प्राइमर। रंगकामामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे बेस पेंट किंवा प्रायमर। मागच्या वेळेस मी एशियन पेंटचा बेस पेंट व्हाईट दिला होता, जर तुमच्याकडे हा नसेल तर त्याऐवजी तुम्ही ॲक्रॅलिक व्हाईटसुद्धा देऊ शकतात। कुठल्याही कंपनीचा व्हाईट रंग हा आपण प्रायमर म्हणून देऊ शकतो। प्रायमर का द्यावा, तर मूर्तीला मजबूतपणा येण्यासाठी प्रायमरचा उपयोग होतो, तसेच जर काही लहान क्रॅक्स वगैरे आले असतील तर ते देखील प्रायमरमुळे फील होऊन जातात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रायमर दिल्यामुळे आपण वरून जो रंग देणार आहोत तो अतिशय छान बसतो। पॉइंट नंबर 6, रंगकाम। मूर्तीच्या स्किन कलरसाठी फ्लेश टिंट म्हणून हा कलर आहे, तो आपण वापरू शकतो। त्याला अजून नॅचरल लुक येण्यासाठी त्यामध्ये थोडासा ऑरेंज आणि रेड कलर म्हणजेच क्रिमझन तुम्ही ॲड करू शकता। जर तुमच्याकडे फ्लेश टिंट म्हणजे स्किन कलर नसेल तर तो बनवण्यासाठी तुम्ही व्हाईट रंगाचा वापर करू शकता, त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात ऑरेंज आणि रेड कलर मिक्स करायचे आहे, त्यानंतर स्किन कलर तयार होईल जो तुम्ही मूर्तीला देऊ शकता। मूर्तीच्या रंगकामासाठी माझ्याकडे या ठिकाणी आहे पोपटी रंग, जांभळा, लाल आणि नारंगी। त्यानंतर हे काही पर्ल कलर आहेत जे थोडेसे शाईन करतात, त्यामध्ये आहे येल्लो कलर। त्यानंतर ही एक टर्कवाईज ब्ल्यू म्हणून एक शेड आहे माझ्याकडे। त्यानंतर आहे पिंक कलर,
हा ज्वेलरीसाठी आपण वापरू शकतो, निळा आणि हिरवा रंग आहे, तसंच गोल्डन कलर देखील आहे. ही पावडर आहे, हिला मिक्स करण्यासाठी साधारण असं एक मीडियम कॅमलिनचं मिळतं, आणि त्यानंतर आहे हा सिल्वर कलर. जर तुम्हाला मोठे रंग वापरायचे नसतील तर तुम्ही फेविक्रिलचे हे 10 शेड्स मिळतात ॲक्रेलिक, याचा देखील तुम्ही वापर करू शकता. गणपतीच्या रंगकामानंतर गणपतीच्या सजावटीसाठी तुम्ही कुंदण, त्याच्यानंतर टिकल्या किंवा 3D आउटलाइनरचा देखील वापर करून गणपतीला अजून सजवू शकता. शाडू मातीपासून गणेश मूर्ती अगदी सोप्या पद्धतीने कशी तयार करावी याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येत आहे, त्यामुळे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा, म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन येईल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.